Assalamu alaikum to all of you. Dear student, welcome to the online learning. Today we learn in our Marathi period Vyakaran. Vyakaran means grammar. Vyakaranacha artha asto grammar. Theek hai, aaj hum Vyakaran padhenge. Ani ya Vyakarana madla naam. Chala apan kay mhanto? Naam. आता नाम म्हणजे काय? तर नाम म्हणजे नाऊन. आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणतो नाऊन. ओके, पा नाम म्हणजे काय? तर वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थान इत्यादीला दिलेल्या नावास नाम असे म्हणतात. आता याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आल्या, इसमें सभी चीजें आ गई. नाम, हम हर चीज को नाम रहता है ना, प्रत्येक गोष्टीला नाव आहे. आपण बिना नावाची कुठली गोष्ट ओळखतो का? नाही. प्रत्येक गोष्टीला नाव हे असतेच. आता इथं पहा, आता आपल्या घरातील काही व्यक्ती जसं आई, बाबा, आजी, आजोबा, काका, काकू, हे सगळे आपले फॅमिली मेंबर्स, हे सब हमारे फॅमिली मेक, हे सब नाम. ओके, हे सगळे नाम आहेत, नाऊन आहेत. ठीक आहे. त्यानंतर इथं पहा, डॉक्टर, शेतकरी, शिंपी, शिंपी मीन्स टेलर. ओके, आणि शेतकरी फार्मर आहे ना. आता इथं आपण जे नाव पाहिले, आई मीन्स मदर, बाबा फादर, आजी ग्रँड मदर, आजोबा ग्रँड फादर, आणि काका काकू अंकल आंटी. ओके, आणि इथं पहा, डॉक्टर, शेतकरी मीन्स फार्मर, शिंपी टेलर, हे सगळे नाउन्स नाम आहेत. ओके, इथं पहा, त्यानंतरचं डोंगर, झाड, वेल, फूल, पाखरू, पक्षी इत्यादी इत्यादी एक्सेट्रास. ओके, हे सगळे नाम नाऊन. ओके, नाऊन आहे. याचे आपल्याला आणखी काही उदाहरणं पाहायचं झालेच पहा, इथं नाम याची व्याख्या दिलेली आहे, डेफिनेशन दिलेली आहे. पहा, निरनिराळ्या व्यक्तींच्या, वस्तूंच्या, फुलांच्या, फळांच्या, पक्ष्यांच्या, स्थळांच्या, प्राण्यांच्या, धान्यांच्या, वनस्पतींच्या नावांना नाम असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीला काही ना काही नाव हे असते, तेच त्यालाच आपण नाऊन नाम असे म्हणतो. ओके, उसको हम नाम ऐसा कहते. यहाँ पर कुछ एक्झॅम्पल्स दिए, इथं आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत. पहा, पहिलं आहे व्यक्तींची नावे. पहा, दिसलं तुम्हाला? देखा आपको व्यक्तींची नावे. आता व्यक्ती मीन्स पर्सन्स, लोग है ना, जैसे हमारे आपस में नाम रहते हैं. आता अपन पहा, त्याच्यामध्ये कोणती कोणती नावं दिलेली आहेत आपल्याला. नमन, श्याम, पवन, साहिल, गीता है ना. याच्यामध्ये अनेक आणखी नावं असतात, म्हणजे प्रत्येक नाव आहेच, व्यक्तींची नावे मीन्स जो पर्सन्स इंसान हमारे साथ रहते, हर एक को नाम रहता है ना, आपण नावानेच त्यांना ओळखतो. हम नाम से एक दूसरे को बुलाते हैं. ओके, त्यानंतर सेकंड, वस्तूंची नावे. वस्तू पाहत, पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, खडू, हे सगळे काय आहेत? नाऊन आहेत. ये सब क्या आहे? नाऊन, नाम. ओके, नंबर थर्ड, फुलांची नावे. यहाँ पर आपको एक्झॅम्पल्स दिए. ओके, आपको इन वर्ड से समजना आहे की नाऊन किसे कहेंगे, नाम आपण कोणाला म्हणू. म्हणजे प्रत्येक गोष्टीला नाव आहेच, पण इथं आपल्याला उदाहरणासहित दिलेलं आहे ना, या एक्झॅम्पल्सचे साथ दिया असल्या हमें जल्दी समज में आएगा. ओके, पा, फुलांची नावे, फ्लावर्स नेम. ओके, त्यांनाही नावं असतात, फुलं को भी नेम रहते ना, फुलांना नावे असतात. तर पहा इथं, गुलाब, चमेली, मोगरा, चंपा आणि झेंडू. ओके, हे सगळे फुलांची नावे, म्हणजेच ती नाऊन त्यांच्या. ओके, त्यानंतर आहे फळांची नावे, फ्रूट्स. नंबर फोर पहा, फळांची नावे, फ्रूट्स नेम. ओके, नाऊन. आंबा, सफरचंद, पेरू, केळी, चिकू, हे सगळी फळांची नावे, म्हणजे हे नामामध्येच येतात सगळे. ओके, जे आपण डेफिनेशन इथं पाहिली ना, ते पक्ष्यांची. नंबर फिफ्थ, पक्ष्यांची नावे, बर्ड्स. चिमणी, कावळा, पोपट, मोर, बगडा, हे सगळे काय आहेत? नाऊन, नाम आहेत, है ना. नंबर सिक्स पहा, स्थळांची नावे, स्थळ, प्लेसेस.
घर आहे, शाळा, गाव, बगीचा, बाजार, हे सगळे काय आहेत? नाम आहेत, नाउन्स आहेत. ओके, आपण जे आता पाहलं, पा वस्तू, व्यक्ती, प्राणी, स्थान इत्यादी दिलेले नावास नाम असे म्हणतात. उचाय कोई भी चीज रहो, हर एक को नाम रहता आहे. जसं आपल्या फॅमिलीमधले मेंबर्स असो, आपले फ्रेंड्स कोणीही असले तरी त्यांना प्रत्येकाला नाव हे आहेच, हर एक को नाम आहे. आई बाबा, आजी आजोबा, काका काकू, आहे ना, डॉक्टर, शेतकरी, शिंपी मीन्स टेलर, हे सगळे. त्यानंतर डोंगर, झाड, वेल, फूल, पाखरू, पक्षी इत्यादी एक्सेट्रा, आहे ना, हे सगळे काय आहेत? नाउन्स आहेत. आणि जे आपण आत्ता पाहिले याच्यामध्ये व्यक्तींची नावे, आहे ना, इतर व्यक्तींची नावे पाहिली आपण सगळी, नमन, श्याम, पवन, साहिल, गीता. त्यानंतर आपण वस्तूंची नावे पाहिली, पेन, पेन्सिल, पुस्तक, वही, खडू, आहे ना. त्यानंतर आपण फुलांची नावे पाहिली. नावे इथं नाउन्स दिलेले आहेत सगळे, हां, ही नावे आहेत पण आपण त्याला नाम असे म्हणतो. गुलाब, चमेली, मोगरा, चंपा, झेंडू. फळांची नावेमध्ये पा, आंबा, सफरचंद, पेरू, केळी, चिकू, हे सगळे फ्रूट्स. पक्ष्यांची नावेमध्ये चिमणी, कावळा, पोपट, मोर, बगडा, हे सगळे. आणि त्यानंतर स्थळांची नावे, तर स्थळे प्लेसेस जे जे असतात आपले, घर आपलं होम, आहे ना, शाळा, स्कूल, गाव जे विलेजेस असतात ते, बगीचा, पार्क, आहे ना, आणि बाजार. तर इथं जेवढीही नावं दिलेली आहेत ते सगळे काय आहेत? नाउन्स. हे सगळे नाम आहेत. अंडरस्टूड? याच्यातला पुढचा जो भाग आहे ज्याच्यामध्ये आपण याची अधिक माहिती इस बारे में और हमें आगे पढना आहे, वो हम नेक्स्ट पीरियड मिलेंगे. ओके, तर तुमचा आजचा होमवर्क गृहपाठ काय आहे पा? दिलेले शब्द दोन वेळा लिहिणे, राईट डाऊन दी वर्ड्स टू टाइम्स. विच वर्ड्स? कोणते शब्द लिखना आहे पा? पा कोणते शब्द लिहायचे आहेत? सगळ्यात आधी तुम्हाला हे शब्द नोटबुकमध्ये लिहायचे आहेत. त्यानंतर इथं हे नामपासून सुरुवात करून ह्या सुरू करणं आहे, ह्या तक आपको लिखना आहे. हे सगळी नावं तुम्हाला नोटबुकमध्ये कॉपी करायची आहेत दोन वेळा. ओके, सगळ्यात आधी हे नावं लिहायचे आहेत. फर्स्टली राईट डाऊन दिस नेम्स नाउन्स अँड देन राईट डाऊन दिस पेज. ओके, बाद में आपको ये पूरा कॉपी करना आहे. तर आजचा तुमचा गृहपाठ काय आहे? होमवर्क आहे आपका राईट डाऊन वर्ड्स टू टाइम्स. ओके, अंडरस्टूड? अस्सलाम वालेकुम, अल्लाह हाफिज़.